संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0948 14 24 21। वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला स्वच्छोत्सव 2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग आणि त्यांचं स्वच्छतेमधील नेतृत्व याला प्रोत्साहन देणं, झिरो वेस्ट आणि स्वच्छता विषयक जनजागृती करणं या प्रमुख उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। वेंगुर्ला कॅम्प येथील त्रिवेणी गार्डनमध्ये हा एक दिवसीय वेंगुर्ला स्वच्छोत्सव आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम या महोत्सवाची सुरुवात चित्रकला स्पर्धेनं झाली। 5वी ते 10वी शालेय गट, पुरुष खुला गट आणि महिला खुला गट या 3 गटात घेण्यात आलेल्या स्वच्छता विषयक चित्रकला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेसाठी माझं शहर माझा सहभाग, प्लास्टिक मुक्त माझं शहर आणि स्वच्छतेचा बाल महोत्सव असे विषय देण्यात आले होते। महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग आणि त्यांचं स्वच्छतेमधील नेतृत्व साजरं करणं या उद्देशानं महिला बचत गटांच्या मार्फत खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे सर्व खाद्यपदार्थ खवय्यांना केळीच्या पानात दिले गेले। आम्ही म्युन्सिपॅलिटी हद्दीतले बचत गट आहेत आमचे म्युन्सिपॅलिटीमधून। माझ्या बचत गटाचं नाव आहे तेजस्विनी स्वयंसहायता महिला बचत गट आणि मी आज कोलंबी भाकरी आणि चिकन भाकरी हा पदार्थ बनवलेला आहे। या म्युन्सिपॅलिटीकडून आम्हाला म्हणजे महिलांसाठी एक प्रोत्साहन म्हणून आम्हाला हे एक व्यासपीठ त्यांनी तयार करून दिलेलं आहे, त्यांचं मी आभार मानते। पहिलं प्लॅस्टिक मुक्त म्हणजे प्लॅस्टिकचा न वापर करता आपण केळीच्या पानातून पदार्थ कसे सर्व करू शकतो, प्लॅस्टिक न यूज करता। प्लॅस्टिकवर आता सध्या बंदी आलेली आहे, त्याच्यामुळे लोकांना पण त्याचा उपयोग म्हणजे केळी आपली केळीच्या पानातून कसं आपण खाऊ शकतो किंवा एक सर्व करू शकतो काय उपयोग हे तुम्ही याच्यातून। प्लॅस्टिक न वापरता आपण केळीच्या पानातून यानंतर सायंकाळी या स्वच्छता महोत्सवाचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप किरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आलं। यावेळी उपनगराध्यक्ष शीतल अंगचेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश शरम, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, माजी नगरसेविका साक्षी पेंडणेकर, पूनम जाधव, श्रेया मयेकर, सुषमा प्रभू खानोलकर, पूजा करपे, सुनील नांदोसकर, प्राध्यापक आनंद बांदेकर, प्राध्यापक पाटील मॅडम आदी उपस्थित होते। यानंतर या ठिकाणी स्वच्छता विषयक पथनाट्य, नृत्य आणि समूह गीतानं सादर करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काका सावंत यांनी केलं। या महोत्सवात पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बॅनरऐवजी कापडी तसेच फॅब्रिकचे बॅनर लावण्यात आले होते, तर या ठिकाणी स्वच्छोत्सवाचे वाळूशिल्प सुद्धा रेखाटण्यात आले। आपल्या सर्वांना वेंगुर्ला शहर एक स्वच्छ शहर म्हणून परिचित आहे, स्वच्छ शहर म्हणून त्याची देशभरावर ख्याती आहे आणि याच अनुषंगाने हा यावर्षीचा आपण वेंगुर्ला नगर परिषदमार्फत स्वच्छता उत्सव 2023 आयोजित केला आहे। या स्वच्छता उत्सव आयोजित करण्यामागचं प्रमुख कारण हे आहे की शासनामार्फत, केंद्र शासनामार्फत विन्स अवॉर्ड 2023 म्हणजे वुमेन इन लिडिंग इन सॅनिटेशन ह्या महिलांचा सन्मान करणं, त्याच्यानंतर एक शून्य कचरा कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि विविध इतर स्वच्छतेच्या अनुषंगानं त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून हा आपण स्वच्छता उत्सव 2023 आयोजित केला आहे। आज या स्वच्छता उत्सव 2023 कार्यक्रमामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण 3 गटामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती, ज्याच्यामध्ये खुला गट, खुला महिला गट आणि 5वीच्या पुढच्या विद्यार्थी आणि यामध्ये विषयसुद्धा स्वच्छतेचेच होते। माझे शहर माझा सहभाग, प्लॅस्टिकमुक्त माझे शहर,
आणि पर्यावरणासाठी मी काय करू शकतो शहरासाठी माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत असे विषय होते. त्याच्यानंतर आपण वेंगुर्ला शहरात कार्यरत विविध महिला बचत गटांच्या मार्फत काही फूड स्टॉल्स लावलेले आहेत आणि या फूड स्टॉलचं वैशिष्ट्य म्हणजे फूड स्टॉलमध्ये सर्व महिला बचत गटांच्या मार्फत फूड विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. पर त्याच्यासोबतच या हे सर्व खाद्यपदार्थ केळीच्या पानामध्ये दिले जाणार आहेत. म्हणजे प्रामुख्याने आपण जसं पाहतो की जो कचरा निर्माण होत असतो हा जास्त करून हॉटेल रेस्टॉरंट्स या प्रमुख आस्थापनामधून होत असतो. तर हा एक संदेश आपल्याला नागरिकांना द्यायचा आहे की केळीच्या पानामध्ये जसं आपण यापूर्वीसुद्धा विविध खाद्यपदार्थ घेत होतो त्याकडे आपल्या परत जाण्याची या काळाची गरज आहे. आता पहिल्या सत्रामध्ये चित्रकला स्पर्धा पार पडली, त्यामध्ये खूप विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठा उत्तम प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे आणि आता ही परीक्षकांची कसोटी असणार आहे की त्याच्यामध्ये परीक्षण करून प्रथम द्वितीय तृतीय नंबर काढले. स्वच्छता उत्सव 2023 यामध्ये झिरो वेस्ट इव्हेंट झिरो वेस्ट कार्यक्रम म्हणून जो आपण आयोजित करत आहोत, तर प्रामुख्याने आपण आपल्या अवतीभोवती पाहत असाल तर सद्यस्थितीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी फ्लेक्सचा वापर केला जातो ज्याचा पुनर्वापर होऊ शकत नाही, जे पर्यावरणाला हानिकारक आहे. तर आपण या कार्यक्रमामध्ये सर्व कापडी बॅनर्स आणि फॅब्रिकचे बॅनर्स वापरलेले आहेत, त्याबद्दल आपण या पूर्ण परिसरात पाहू शकाल. निश्चित या महोत्सवाच्या अनुषंगानं आपल्याला जनतेपर्यंत परत एकदा पोचायचं आहे, हा स्वच्छतेचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे आणि प्रामुख्यानं जी नवीन पिढी आहे, जी तरुण पिढी आहे, आपलं बालवर्ग युवा वर्ग जो आहे त्यांच्यामध्ये ही स्वच्छतेची मूल्य रुजवणं हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.